नमस्कार, मी रिंकू पांतवणे। 24 तासच्या मराठी बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। बघूयात वृत्त सविस्तर। लॉकडाऊन काळातील राज्यातील नागरिकांना भरमसाठ आलेल्या वीज बिल माफ करण्यासाठी भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने तहसीलदार राजेश वजिरे यांच्या मार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देण्यात आले। लॉकडाऊन काळातील राज्यातील नागरिकांना भरमसाठ वीज बिले आली। लॉकडाऊनच्या नावाखाली जनतेला आलेल्या वीज बिलाबाबत जन आक्रोश निर्माण झाल्यावर सवलत देण्याचा महाविकास आघाडीच्या सरकारच्या नेत्यांनी जाहीर केले होते, पण आता या सरकारच्या ऊर्जा मंत्रींनीच वीज बिलाबाबत दिलासा देता येणार नाही व नागरिकांना भरावे लागतील असा स्वतः स्पष्ट सांगितलं आहे। दुसरीकडे महावितरण सक्तीने वीज बिल वसूल करण्याच्या प्रयत्नात आहे। महाविकास आघाडी सरकारने जनतेचा वीज बिल माफ न करून विश्वासघात केला आहे। या सरकारला सत्तेच्या धुंदीतून जागे करून सवलत देण्यास भाग पाडण्यासाठी आम्ही भारतीय जनता पार्टी रस्त्यावर उतरून जनतेला सर्वोत्तरी प्रयत्न करून न्याय दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही। महाविकास आघाडी सरकारने भरमसाठ वीज बिलाबाबत जनतेला रास्त सवलत द्यावी व एसटी महामंडळाला आर्थिक मदत दिली, त्यानुसार जनतेला सुद्धाही अशीच मदत देण्यात यावी, जेणेकरून जनतेचे होणारे हाल अपेष्टात थांबतील। अशा आशयाचे निवेदन भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने तहसीलदार राजेश वजिरे यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना आज देण्यात आले। जीवघेण्या आजारामध्ये महाराष्ट्र शासन जे सर्वसामान्य जनता शेतकरी यांच्या जीवाशी खेळत आहे, या शासनाचा धिक्कार करण्यासाठी भारतीय जनता पार्टी दिग्रस, भारतीय जनता युवा मोर्चा दिग्रस यांच्या वतीने आज विद्युत बिलाची होळी करण्याचा कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे। मित्रांनो, संपूर्ण महाराष्ट्रात संपूर्ण शेतकरी त्रस्त आहे, कामगार त्रस्त आहे, विद्यार्थी त्रस्त आहे, सर्वसामान्य जनता त्रस्त आहे, पण या शासनाला या गोष्टीची जराशी लाज वाटत नाही आहे। आणि आता या 4-4, 5-5 महिन्याचं बिल 10-10, 20-20 हजार रुपये बिल सर्वसामान्य शेतकरी असो, सर्वसामान्य मजूर असो, कामगार असो यांच्या घरी आलेलं आहे। हे एवढा बिल हे लोक कसे भरणार आहेत याचा विचार शासनाने करावा। त्या शासनाची कान उघडणी करण्यासाठी, त्यांना त्यांच्या आश्वासनाची जाणीव करून देण्यासाठी की या लॉकडाऊन पिरियडमध्ये सर्व काम धंदे बंद असताना सर्वसामान्य जनता हे कुठून बिल भरणार आहे, म्हणून आम्ही शासनाला विनंती करत आहोत, मागणी करत आहोत की या सर्वसामान्य जनतेचे सर्व वीज बिल माफ करण्यात यावे अशी भारतीय जनता पार्टीकडून मागणी करण्यात येत आहे। भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्ते पदाधिकारी या वाढीव वीज बिलाबद्दल या महाराष्ट्र शासनाने जे ऊर्जा मंत्री आहे त्यांनी दाखल केलेलं होतं की आम्ही हे वीज बिल माफ करू। मित्रांनो, या आजपर्यंत सुद्धा कोणत्याही प्रकारचं वीज बिल माफ करण्यात आलं नाही। काल परवा तुम्ही एक ऐकलं असेल, सन्माननीय ऊर्जा मंत्री यांनी हे वीज बिल माफ होणार नाही हे घोषित केलं, 2 दिवसाआधी पुन्हा घोषित करत आहे, आम्ही विचार करू। परंतु भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून तीव्र आंदोलन या ठिकाणी भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रात करत आहे। मित्रांनो, या आंदोलनामुळं सर्वसामान्य जनतेला निश्चितच न्याय मिळेल याकरिता भारतीय जनता पार्टी कटिबद्ध आहे। त्याच्याच अनुषंगाने या ठिकाणी भारतीय जनता पार्टी, युवा मोर्चा, महिला आघाडी, दिग्रस तालुका वीज बिलाची होळी या ठिकाणी करत आहे। धन्यवाद। 24 तास करतात ज्ञानराज ढोरे, यवतमाळ।